लसूण घेतलाय, त्याच्यानंतर कांदा घेतलाय, मिरची आहे आणि कोथिंबीर आहे आणि आंबटपणा येण्यासाठी कोकम। बोटीवरचा नजारा बघा मित्रांनो, समुद्राच्या आतमध्ये मस्त जेवण बनवायचं। यूट्यूब चॅनल तुझं पुन्हा स्वागत आहे। आज आपण आहे बोटीवर, म्हणजे बोटीवर जेवण, जी फिशिंग केली त्याचं जेवण बनवणार आहे। चला तर आपण आधी मासे पकडणार आहे, जेवण बनवणार आहे आणि आज आपली रेसिपी आहे ती आपला मुंबईचा कोळी आणि आपला कोळी वडा आणि रेसावता नाकवा आणि आपली मंडळी सर्व 1 2 3 आणि आज आपण जेवण बनवणार आहे। बोटीवरचं जेवण आता भात बनवायला मी सुरुवात करतोय। पाणी घेतलंय कुकर मध्ये, आपला भात बनवायचा आहे मापदान ज्याला बोलतात, त्याच्यामध्ये आपण पाणी वेगळं नाही करत, सगळं पाणी आपोआप आटून जातो आणि त्याच्यानंतर आपण जेवण बनवू। चिंबोरी आणि मासे, वेसावचा नाको आपल्याला मासे कापून देणार आहे, तर आता आपण मासे कापायची सुरुवात करू। मीठ पकडून आम्ही बोटीवरती आलो आहोत आणि आता अंकुश मासे कापायला सुरुवात करतो। मासे आणि खेकडे अंकुश आता कापणार आहे आणि आपण जाऊन त्याचं जेवण बनवू। खेकडे आहेत, त्याच्यानंतर मासे आहेत। दोन दोन पीस कर मस्त मोठी मोठी खेकड्यान। एक नंबर मास भरलेला आहे यात बघा। तर मित्रांनो बोईट मासली घेतलेली आहे साफ करायला, बघा साईज बघा बसणे आहे बघा। व्यवस्थित साफ करून घेऊ पहिला। तर मित्रांनो आपलं मावळ धुवायचं स्टार्ट केलं आहे, हे मावळ धुवून घेऊ त्याच्यानंतर बनवायची चालू करू आपण जेवण। मावळं पण साफ करून घेतलेलं आहे पूर्ण। तर आता आपण जेवण बनवायचं सुरुवात करूया। आपलं मावळं साफ करून झालेलं आहे, जेवण बनवायला सुरुवात चालू करू। मित्र आता मी जेवण बनवण्यासाठी सुरुवात करणार आहोत। शिमोन आणि अंकुश वेसावचा नाकवा आपल्या सोबत आहेत आणि बघूया आजच्या जेवणासाठी आपण काय काय साहित्य वापरणार आहोत ते एकदा दाखवतोय। लसूण घेतलाय, त्याच्यानंतर कांदा घेतलाय, मिरची आहे आणि कोथिंबीर आहे आणि आंबटपणा येण्यासाठी कोकम। तर चला आता जेवणाला आपण सुरुवात करूया। पहिला घेऊ आपण लसूण, पहिला लसूण घेतलाय, लसूण ठेसून घेतलाय, त्याच्यानंतर कांदा बारीक कापून घेतलेला आहे। त्याच्यानंतर मिरची घ्यायची, थोडीशी कोथिंबीर आता टाकणार आहोत आणि कोकम आहे
नंतर आपल्याला ठिसून घ्यायचं आहे परत एकदा. खाण्याचं तेल सनफ्लावर ऑइल दोन चमचे घेवाचा. त्याच्यानंतर आपला सर्वात मेन इन्ग्रेडियंट आपला लाल कोली मसाला कवरे घेऊ म्हणून पाच चमचे बरोबर. तुला मस्त एकदम तिखट आणि कोली जेवणाची चव आहे या कोली मसाल्याने. पाच चमचे किंवा जान आणि हा मसाला वापरला ना की हळद किंवा दुसरा आपण मसाला वापरणार नाही कारण याच्यामध्ये ऑलरेडी हळदचं प्रमाण खूप असते. बघा आपलं सर्व साहित्य आता घेतलेलं आहे. सुमन एकोट करू सुमन मस्त एकोट करील आणि त्याच्यानंतर तुम्हाला खेकडे आणि मासे पण बघायला भेटतील. मस्त अंकुश नाकाने कापून ठेवले आहेत खेकडे भरलेले होते खेकडे मस्त मस्त भरलेले होते कवटात आणि मासान ते आपण आता कालवण्यात टाकणार आहे. आता थोडं थोडं पाणी घालू आणि याचा रस्सा बनवू. आता रस्सा कालवून झालेला आहे आणि टोप गॅसवरती ठेवलंय. रस्स्याला मस्त एक उकळ आला ना की त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये खेकडे टाकू. बघा खेकडे मस्त मोठे मोठे आहे जरा उकळ आला ना की आपण खेकडे टाकायचे. बोटीवरचा नजारा बघा मित्रांनो समुद्राच्या आतमध्ये मस्त जेवण बनवायचं. छोटासा उकळ आलेला आहे आणि आपण खेकडे आता जेवणामध्ये टाकणार आहोत. तिथं हे बघा अंडी माशातून आपल्याला अंडी भेटली होती आता आपण जेवणामध्ये सोडणार आहोत. तर मित्रांनो कालवणाचा उकळा झालेला आहे मासे टाकायची सुरुवात करूया. तर मित्रांनो चवीला आपण मीठ टाकून घेऊ आपली कालवण आज एक नंबर वेसावचा नाकवा मस्त जेवण बनवते कडक आहे. मोठीवरचा नाकवा आहे वेसावचा नाकवा आणि त्याला बरोबर जेवण करता येते बरोबर बनवते एकदम प्रोफेशनल. तर मित्रांनो मीठ टाकून झालेलं आहे आणि आता बघा कसा वास येते एकदम जबरदस्त एक नंबर. मित्रांनो आता आपलं जेवण तयार झालेलं आहे तर आपण गॅस बंद करणार आहोत आणि मस्त गरम गरम जेवण वाढू आणि जेवायला बसू. एक नंबर एक नंबर. मित्रांनो बघा आता कुकरमध्ये आपलं भात तयार आहे आता फोडतो. बघा मापदण याला बोलतात याच्यामध्ये पेज नाही बनत सर्व पाणी आटून जातो आणि हे खायला जबरदस्त लागतं त्याची टेस्ट एक नंबर असते.
माझा नको आला जेवण घेऊन तर दोन थाळ्यामध्ये आपण सहा जण बसणार आहोत आणि चला आता जेवण वाढूया मस्त गरम गरम रस्सा आहे वाफ निघते निघते आणि आपण समुद्रामध्ये आहोत बोटिंगमध्ये आतमध्ये पाण्यात मजा आहे जेवणा बोटीवरच्या जेवणाचा अनुभव आज आपला वैसावचा नाकवा आणि आपला कोळीवाडा घेणार आहे कोणी थांबवले बघा चिंबोरी बघा दुसरी चिंबोरी आणि मासे आहेत गजुल्यामध्ये मित्रांनो आता आम्ही सर्वजण जेवायला सुरुवात करणार आहोत वेसावचा नाकवा आणि आपला कोळीवाडा जेवण टेस्ट करून आपल्याला सांगणार आहे बोटीवरचं जेवण कसं झालंय कसं झालं जेवण एक नंबर आणि मेहनत करून खाण्याचं बोलायचं कारण जेवण तर चांगलं लागणारच मस्त मस्त चला सर मित्रांनो सगळे जण आता जेवायला सुरुवात करता बघा मस्त जेवण आहे वाव जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा